नमस्कार मंडळी रोज रोज तेच खाऊन कंटाळा आलेला आहे तर फराळात काहीतरी नवीन पाहिजे तर आपण असे लुसलुसित पराठे घेऊन आलेलो आहोत म्हाताऱ्यांनासुद्धा काय सर्वांनाच हे पराठे खाता येईल तर अगदी लुसलुसित आणि मस्त पराठे आणि पटकन होणारे आहेत परत तर नवीन आणि गोड चटणीसोबत अगदी पराठे लुसलुसित पराठे कसे करायचे आपण ते बघणार आहोत इथे तर त्यासाठी मी ते कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर एक चमचा मी तेल टाकून घेतलेला आहे एक चमचा तेल आपलं तापल्यानंतर जाडसर शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता तुम्ही फक्त जाडसर करायचा आहे खूप बारीक नाही करायचं आहे आणि आपल्याला थोडंसं म्हणजे भाजीपर्यंत शेंगदाणा जो कच्चा आहे ना कच्चा शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे तर थोडासा भाजीपर्यंत आपल्याला एकसारखं मिक्स करायचं आहे तर येथे आपलं शेंगदाण्याचा कूट भाजून झाला आहे तर लाल मिर्च पावडर आणि दोन टोमॅटो घेतलेत मी बारीक चिरून व्यवस्थित धुवून घ्यायचेत आणि नंतर चिरायचे आणि मस्त आपल्याला एकसारखे हलवून घ्यायचे आहेत आपण जे शेंगदाण्याचा कुट आणि लाल मिर्च पावडर टाकलेली आहे त्यातमध्ये मिक्स करून घ्यायचं तर दोन चमचे गूळ टाकला मी इथे दोन टमाट्याला दोन चमचे गूळ टाकून घेतलेला आहे गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचा आणि हिरव्या मिरच्या चवीसाठी ज्यावेळेस आपण टमाट्याची चटणी करणार आहोत त्याला हिरव्या मिरच्या आतमध्ये कच्च्या टाकल्यानंतर जो फ्लेवर येतो ना तो अगदी मस्त येतोय तर त्यासाठी आपण हिरव्या मिरची एक टाकून घेतलेली आहे त्याचे दोन तुकडे करून घेतले आणि एकसारखं आपल्याला गॅस फुल असतानाच एकसारखं हलवत राहायचं आहे गॅस येथे आपल्याला फुलंच ठेवायचं आहे आणि मस्त आपली थोडंसं ग्रेव्ही झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं एका एक मिनटासाठी आपण मिठामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपलं टमाटं मेल्ट होते म्हणजे पातळ होतंय थोडंसं ग्रेव्हीसारखं होतंय तर येथे थोडंसं ग्रेव्हीसारखं झाल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजेच खाली चिटकणार नाही आणि गॅस येथे फुल असल्यामुळे एकसारखंच हलवत राहा तर व्यवस्थित आपली चटणी येथे तयार झाल्यानंतर आपण बाजूला ठेवूया आता याला म्हणजे आपली ती चटणी रेडी झालेली आहे तर तर येथे मी वरईचं पीठ घेतलेलं आहे या वरईच्या पिठामध्ये मी अर्धा किलो वरई घेतली होती आणि पन्नास ग्रॅम राजगिरा घेतला होता याचं पीठ दळून आणलेलं आहे त्यातलं एक ग्लास मी मोजून घेतलं आहे पीठ एक ग्लास पीठ मोजून घेतल्यानंतर त्याच ग्लासाने आपल्याला ग्लासला थोडं कमी असं आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचं दोन्ही ग्लासला थोडं थोडं कमी आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचं म्हणजे इथे दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आपल्याला तर येथे पूर्ण पाणी टाकून झाल्यानंतर पाण्याला उकळी हो द्यायचे आहे पाण्याला उकळी आली की मिरची पेस्ट टाकायची एक चमचा मिरची पेस्ट टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं उपवासाचं जे शेंदा मीठ असतं ते वापरायचं आहे आणि आपण एक ग्लास जे पीठ कर काढून ठेवलेलं होतं ते पीठ आपल्याला ह्या पाण्यात उकळत्या पाण्यात टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं गॅस आहे ते कमी करायचं आहे मिक्स करून आपल्याला एक सारखं घोटून घ्यायचं म्हणजे पूर्ण प्लेन करून घ्यायचं याची काही गिठोळी वगैरे होत नाही अगदी व्यवस्थित पीठ होतं हे तर आपलं प्लेन पीठ झाल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण पीठ एकजीव करायचं आहे आणि याच्यावरती पाच मिनटासाठी शिजण्यासाठी आपण झाकण ठेवणार आहोत तर हे मंदा याच्यावर आपल्याला पाच मिनटं शिजू द्यायचं आहे तर आपलं पाच मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपलं शिजलेलं आहे खाली जे पीठ आहे त्याचं आपलं पाप पापुद्रा झालेला आहे तयार अगदी मस्त पापुद्रा होतो याचा तयार तर आपण तोसुद्धा याच्यात मिक्स करून घेणार आहोत पिठामध्ये तर परत आपण थोडा वेळ झाकण ठेवूया तिथे झाकण ठेवल्यानंतर आपलं पिठं अगदी मस्त झालेलं आहे म्हणजे काढण्यासाठी शिजलेलं आहे तर याला मोजून पाच ते सहा मिनटं मी पिठाला शिजू दिलेलं आहे शिजू दिल्यानंतर आपल्याला हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पूर्ण पीठ ताटामध्ये काढून घ्यायचं कढईमधलं आपण थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेणार आहोत तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे कारण गरम असताना आपल्याला हात लावता येत नाही पिठाला हात जळू शकतो तर थोडंसं प्रेस करून मी थंड करून ठेवते तर थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं थोडंसं हाताला तेल घ्यायचं आहे आणि हाताला पूर्ण तेल हाताला पसरून घेतल्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ते एकसारखं म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे तर अगदी स्मूथ पीठ आलेलं आहे कडकही नाही आपलं पाण्याचं माप व्यवस्थित असल्यामुळे तर आपलं पाणी व्यवस्थित झालेलं आहे तर व्यवस्थित उंडासुद्धा मळून झालेला आहे तर स्मूथ असा उंडा झालेला आहे आणि तुम्हाला जर वाटलं तुमचं जाडं पीठ असेल थोडंसं तर थोडंसं पाणी तुम्ही एक ते दोन चमचा ती पोह्याचा चमचा तुम्ही तिथे पाणी थोडंसं वाढू शकता तर आपण आता त्या आतला मसाला करण्यासाठी पराठ्यातला जो मसाला करायचा त्यात खोबरा खीस घेतला आहे मी अर्धी वाटी एक चमचा लाल मिर्च पावडर घेतलेली आहे एक लिंबाचा रस म्हणजे एक चमचा लिंबाचा रस घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे थोडीशी साखर घ्यायची म्हणजे अर्धा चमचा साखर घ्यायची आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपलं बिना पाण्याचं बारीक करायचं आहे तर व्यवस्थित आपली आतली चटणी रेडी झालेली आहे मस्त आपली चटणी आता रेडी झाली तर आपण या पिठाची बॉल करून घेणार आहोत थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला बॉल करून घ्यायचे आहेत तर आपल्याला ज्या आकारात पराठा करायचा असला आप आपण त्या आकारात याचे बॉल करू शकता थोडा मोठा लागत असेल तर आपण मोठा सुद्धा बॉल इथे करू शकतो तर मी मध्यम आकाराचे बॉल करून घेतलेले आहेत तर आपल्याला बॉल रेडी झाल्यानंतर पाट घ्यायचा आहे म्हणजे पोळ्या लाटण्याचा जो पार्ट असतो तो घ्यायचा आहे तो घेतला आहे मी आणि थोडंसं तेल लावून पिठाला गोल वाटी करून घ्यायचं आहे गोल वाटी करून आपण पुरण जसं आतमध्ये भरून घेतो आहे सारण जसं भरायचं आहे ते आपण खोबऱ्याचं सारण करून घेतलेलं आहे तशा प्रकारे आपण एक आतमध्ये डीप करून भरून घेणार आहोत एका बोटाने प्रेस करायचं आहे आणि वरच्या काळा आपल्याला दाबून आहे ते एका हाताने खालची बाजू गोल फिरून आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि थोडंसं कुठं न चिटकल्यासारखं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही हाताने सुद्धा त्याला दाबून घेऊ शकता कारण वरचं पीठ खूप नरम आहे तर आपला पराठा व्यवस्थित लाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता कुठं फुटलेलं आहे आणि फुटला तरी चालेल काहीही होत नाही तर अगदी मस्त झालेलं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतर आपण तव्यावरसुद्धा थोडंसं तेल टाकून घेणार आहोत तर, तो तो तर। तो तो ते मी तवा तापायला ठेवलेला होता तर आपण थोडंसं तेल टाकून घेतल्यानंतर तो तव्यावरती टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला गॅस इथे जास्त फुलंही नाही मिडियम ठेवायचा आहे तर पराठा आपण पलटून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे वरतू आणि पराठा लगेच पलटून घ्यायचा आहे तर पलटून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला तसाच भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता रंग आणि चव खरंच खूप छान लागतो तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा अगदी नवीन पद्धतीचं आहे तर आपल्याला तसंच खरपूस भाजून घ्यायचं अगदी लुसलुशीत होतोय परत मस्त फुकतात टम्म आणि लुसलुशीतसुद्धा होतात खायला खरंच खूप छान लागतात आणि नुसते जरी खायचे म्हटले दह्यासोबत जरी खायचे म्हटलं तरी छान लागतील किंवा ठेचा केला आपण उपवासाचा जो ठेचा करतो त्यासोबतसुद्धा सुद्धा छान लागतील तर व्यवस्थित आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे तर दोन्ही बाजूने आपले व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपले पराठे ते रेडी झालेले आहेत तर अशाच प्रकारे आपण पूर्ण पराठे करून घेणार आहोत तर पूर्ण पराठे आपले करून झाल्यानंतर आपण ताट वाढून घेऊयात तर मस्त गोड आंबट टमाट्याची चटणी केलेली आहे ती सुद्धा आपण प्लेटी टाकून घेणार म्हणजे वाढून घेणार आहोत तर तर आता आपण दहीसुद्धा आपण पराठ्यासोबत खाणार आहोत तर दहीसुद्धा वाढून घ्यायचं आहे तर मस्त घट्ट दही आहे त्यात थोडीशी साखर टाकायची आणि खायचं तर इथे गरमागरम पराठेसुद्धा रेडी झालेले आहेत तर रेडी झालेले रे पराठे गरमागरम पराटे आणि टमाट्याची चटणी तुम्हाला कशी वाटली अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे परत आणि पटकन होणार आहे तर रुचकर असे पराठे आणि लुसलुसीत सगळ्यांनाच खाता येईल असे पराठे आहे तर ही पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय